नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉक्टर मोहम्मद युनुस यांनी गुरुवारी बांगलादेशातील हंगामी सरकारची प्रमुख शपथ घेतली आहे. 84 वर्षीय युनुस यांना राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राष्ट्रपती भवनात बंगभवन येथे एका समारंभामध्ये पदाची शपथ दिली. मी घटनेतील तत्वांचं पालन संरक्षण करीन आणि माझी कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीन अशी त्यांनी शपथ घेतली. डॉक्टर युनुस यांना ग्रामीण बँकांच्या माध्यमातून कर्ज आणि वित्त पुरवठ्याविषयीच्या कार्यासाठी 2006 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेलनं गौरवण्यात आलं. बिहारमध्ये घुसणाऱ्या 1500 बांगलादेशींना BSF ने रोखलं. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानं मोठ्या संख्येनं नागरिक शेजारील देशामध्ये घुसखोरी करतात असं चित्र पाहायला मिळतंय. आज बिहारमध्ये घुसखोरी करणाऱ्या तब्बल 1500 बांगलादेशींना सीमा सुरक्षा दलानं रोखलं. घुसखोरीचं वृत्त समजल्यानंतर हिंदुस्थान बांगलादेश सीमेवर BSF चे जवान अलर्ट झाले. यावेळी बांगलादेशी नागरिक आणि जवानांमध्ये धक्काबुक्कीही झाली.